नमस्कार, आज मी इथे घेऊन आलेली आहे जगातली सगळ्यात सोपी कुरडई रेसिपी, ती म्हणजे रवा कुरडई रेसिपी. ह्या कुरड्या अगदी झटपट तयार होतात, कुठल्याही प्रकारचा त्रास न होता. गव्हाच्या कुरड्या बनवताना जो त्रास होतो तो त्रास रवा कुरडई बनवताना होत नाही. दुधापेक्षाही पांढरी शुभ्र अशी ह्या कुरड्या तयार होतात. त्याचा चीकसुद्धा तेवढाच पांढरा शुभ्र तयार होतो आणि तेलात टाकताच दुप्पट तिप्पट ह्या कुरड्या फुलतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे. आता जर तुम्हाला वाटीचं मेजरमेंट हवं असेल तर इथे आपण हा रवा मोजून घेऊया. रवा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडा मिक्सरला फिरवून घ्या. तर इथे मी ही वाटी घेतलेली आहे. आता ह्या वाटीने मी हे मेजरमेंट मोजून घेणार आहे. तुम्ही एक किलो रवा घ्या किंवा वाटीचं मेजरमेंट घेऊन रवा घ्या. कुरडी बनवताना प्रमाणाचा काही फरक पडत नाही. आपल्याला फक्त चीक काढून घ्यायचा आहे, त्यामुळे कुठलंही मेजरमेंट घेतलं तरीही चालेल. तर इथे तीन वाट्या हा रवा भरत आहे. अर्धा किलो रवा हा तीन वाटी इथे भरत आहे, तुम्ही बघू शकता. आता हा रवा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. या वाटीचं मेजरमेंट घेऊन मी इथे तीन वाट्या हा रवा आपला भरलेला आहे. आता आपल्याला रव्याला धुवून घ्यायचं आहे. आता रवा धुवून घेणे म्हणजे काय? तर इथे एक मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हा रवा घ्यायचा आणि त्यामध्ये रवा बुडेल इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. तर इथे मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता हा रवा चम्मचच्या मदतीने आपल्याला हळूवारपणे गोल गोल फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला रवा धुवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला रवा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 5 मिनटं हा रवा आपल्याला तसाच ठेवायचा आहे, म्हणजे जे पाणी आहे ते पाणी वर येईल आणि आपल्याला ते पाणी आता काढून घ्यायचं आहे. असं दोनदा करायचं आहे, म्हणजे आपला रवा छान धुतला जातो, त्यामध्ये जो काही कचरा असेल, जे काही कण असतील ते निघून जातील. तर अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपण रवा धुवून घेतलेला आहे आणि त्यावरचं पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा रवा 3 दिवस भिजत घालायचा आहे, त्यामुळे रव्यामध्ये जितकं शक्य होईल तितकं पाणी तुम्ही टाकू शकता, कारण काही वेळानंतर हे पाणी आपोआप वरती येतं आणि आपला जो रवा आहे तो खाली बसतो. तर इथे पाणी टाकून आपल्याला हा रवा 3 दिवस भिजत ठेवायचा आहे आणि रव्यातलं रोज पाणी चेंज करायचं आहे. दिवसातून 2 दा तरी ह्यावरचं पाणी आपल्याला चेंज करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त असं 3 दिवसानंतर रवा भिजलेला आहे आणि त्यावरचं पाणीसुद्धा अगदी ट्रान्सपरंट निघालेलं आहे. तर इथे मी काय केलं, रवा भिजत घातला, त्या दिवशी संध्याकाळी परत एकदा रव्यावरचं पाणी मी काढून घेतलं आणि त्यामध्ये ताजं पिण्याचं फ्रेश पाणी मी त्यामध्ये टाकलं. नंतर दुसऱ्या दिवशी परत ते पाणी काढून घेतलं आणि दुसरं फ्रेश पाणी टाकलं. असं दिवसातून 2 दा मी पाणी चेंज करत गेली आणि 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता, मस्त असं ट्रान्सपरंट त्यावरचं पाणी आलेलं आहे, म्हणजे रवा अगदी छान असा पांढरा शुभ्र आपला चीक तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने दिवसातून 2 दा जर पाणी चेंज केलं तर आपला चीक इथे पांढरा शुभ्र तयार होतो. 3 दिवसानंतर 3 दिवस झाल्यानंतर इथे मस्त असा चीक तयार झालेला आहे. आता हा चीक आपण एकसारखा करून घेऊया, म्हणजे भांड्याला जर चिटकला असेल तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे चम्मचच्या मदतीने. आता इथे चीक आपला अगदी व्यवस्थित आणि पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. यामध्ये अगदी थोडंसं पाणी मी टाकणार आहे, खूप जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. 2 ते 3 चम्मच पोहे खाण्याच्या चम्मच एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता हा रवा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कुरड्या बनवण्यासाठी किती पाणी लागणार आहे ते पाण्याचं मेजरमेंट घेण्यासाठी आधी आपल्याला हा रवा मोजून घ्यायचा आहे, म्हणजे जे चीक तयार झालेलं आहे ते चीक आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी एका पातेल्याचं मेजरमेंट घेणार आहे. तर हे चीक मी एका पातेल्यात टाकलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता अर्धा पातेलं हे चीक तयार झालेलं आहे. तर तेवढंच पाणी आपल्याला चीक शिजवण्यासाठी इथे घ्यायचं आहे. तर दुसरीकडे मी इथे जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. आता चीक शिजवण्यासाठी आपल्याला जाड बुडाचंच पातेलं किंवा कढई तुम्ही घेऊ शकता. आता जेवढा चीक होता तेवढंच पाणी मी या कढईमध्ये ओतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मंद करायची आहे. लो फ्लेमवर साधारण पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. साधारण गरम झालेल्या पाण्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण जास्त करायचं नाही, कारण कुरड्या वाळल्यानंतर त्या कुरड्या आपल्या खारट होऊ शकतात. वाळवण्याच्या रेसिपीत मिठाचं प्रमाण कमीच असायला हवं. आता तयार केलेला चीक आपण साधारण गरम झालेल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. तो हळूवारपणे पाण्यात सोडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चीक फिरवत राहायचं आहे. जर आपण चीक हा डायरेक्ट
पाण्यात ओतला तर त्याच्या लवकर घुटळ्या तयार होतील आणि आपला चीक व्यवस्थित शिजला जाणार नाही, त्यामुळे हळूवारपणे चीक आपल्याला पाण्यात सोडायचा आहे आणि अशा रीतीने आपल्याला सतत चम्मचनी हा चीक फिरवत राहायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता साधारण 2 ते 3 मिनिटातच चीक आपला घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता 5 मिनिटानंतर हा चीक छान असा घट्ट झालेला आहे. सतत आपल्याला फिरवत हा चीक शिजवून घ्यायचा आहे. आता 15 मिनटं झालेले आहे. 15 मिनटानंतर बघू शकता चीक छान असा घट्ट झालेला आहे. अगदी पांढरा शुभ्र चीक दिसतो आहे. आणि आता आपल्याला झाकण झाकून 5 मिनटं हा चीक छान वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनटानंतर आपल्याला हे झाकण काढायचं आणि चीक परत एकदा छान फिरवून घ्यायचा आहे. आणि नंतर परत 5 मिनटं झाकण झाकून हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. असं 10 मिनटं हा चीक आपल्याला झाकण झाकून वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. कारण जर चीक छान शिजला तरच आपल्या कुरड्या व्यवस्थित होतील. तर आपल्याला साधारण 25 ते 30 मिनटं हा चीक छान लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे. लक्षात असू द्या गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे. आता इथे साधारण 25 मिनटं झालेले आहेत आणि आपला चीक मस्त इथे तयार झालेला आहे. अगदी भांड्याला सुद्धा चिकटत नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असता पांढरा शुभ्र चीक इथे तयार झालेला आहे 25 मिनटानंतर. आता आपला चीक तयार झाला की नाही झाला ते आपल्याला करण्यासाठी इथे आपण थोडा चीक घ्यायचा आहे आणि एका वाटीत पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हा चीक थोडा सोडून बघायचा. इथे आपल्याला जर चीक हा आपला तरंगला पाण्यामध्ये तर समजायचं की आपला चीक अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. आता चिकाला परत 2 मिनटं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यावर झाकण झाकायचं. आता चीक थंड व्हायच्या आधीच आपल्याला ह्याच्या कुरड्या पाडून घ्यायच्या आहे. तर इथे मी हा साचा घेत आहे आणि तुमच्याकडे जो साचा असेल तो तुम्ही घेऊ शकता. आता चीक आपला गरम असतानाच आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. कारण जर आपला चीक जर थंडा झाला तर त्याच्या व्यवस्थित कुरड्या होणार नाही. त्यामुळे आपल्याला कुरड्या ह्या चीक गरम असतानाच करून घ्यायच्या आहेत. आता साच्यामध्ये मी चीक भरलेला आहे आणि अशा पद्धतीने गोलगोल करत छान अशा कुरड्या मी त्याच्या टाकून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा कुरड्या तयार होत आहे आणि अगदी पांढऱ्या शुभ्र चीक तयार झाल्यामुळे कुरड्यासुद्धा आपल्या पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत. खूप छान अशा कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या टीप फॉलो केल्या तर आपल्या कुरड्यासुद्धा पांढऱ्या शुभ्र होऊ शकतात. गव्हाच्या कुरड्या बनवताना जो त्रास होतो तो त्रास हा आपल्याला रव्याच्या कुरड्या बनवताना होत नाही. तर इथे आपण आता सगळ्या कुरड्या टाकून घेऊया आणि ह्या कुरड्यांना तुम्ही घरामध्ये सुद्धा वाळवू शकता पंख्याखाली. कुरड्या बनवल्यानंतर फॅनखाली तुम्ही रात्रभर ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ह्या कुरड्या 3 दिवस उन्हात कडकडीत आपल्याला वाळवून घ्यायच्या आहे. तर इथे बघू शकता मस्त अशा कुरड्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहे. अगदी त्याचा रंग ट्रान्सपरंट असा पांढरा शुभ्र आलेला आहे आणि मस्त अशी कुरडी तयार झालेली आहे. आता ह्या कुरड्या आपण तळून बघूया. तर इथे तळण्यासाठी आपल्याला तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम केलेल्याच तेलामध्ये आपल्याला ह्या कुरड्या तळून घ्यायच्या आहे. नाहीतर तेल जर व्यवस्थित गरम नसलं तर आपल्या कुरड्या व्यवस्थित तळल्या जाणार नाही. तर इथे बघू शकता कुरडीचा आकार अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे. आहे त्या आकारापेक्षा दुप्पट तिप्पट याचा आकार झालेला आहे. मी पुन्हा एक कुरडी तुम्हाला तळून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता दुसरी कुरडीसुद्धा अगदी दुप्पट तिप्पट अशी फुललेली आहे आणि इथे मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. अगदी पांढऱ्या शुभ्र आहे त्या आकारापेक्षा तुम्ही इथे बघू शकता कुरडीचा आकार जो आपण तळलेला नाही त्याचा आकार आणि तळलेल्या कुरडीचा आकार अगदी दुप्पट तिप्पट असा झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू या नवीन वाळवण रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.